तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंज मध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व हळूवारपणे सर्व काही करत आलेलो आहे आणि आपण आता 10व्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर बघा, आपण याच्या पहिले जे पण काही केले ते तुम्ही नोट डाऊन केलंय का? केलं असेल तर येस ऑर नो मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे. तर बघा, हे जर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या नोट डाऊन केलेलं असेल आणि याचे नोट्स बनवलेले असतील, तर मग आपल्याला लास्टला सर्व काही जेव्हा एक्झाम येईल तेव्हा सर्व काही रिव्हिजन करायला सोपं जाणार आहे. तर आपण लवकरात लवकर आता 10व्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. 10व्या चॅप्टर मध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याला. 10वा चॅप्टर तर खूपच छोटा आहे. गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण, गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण. तर बघा, व्यंजक म्हणजे काय? सजेस्टिव्ह. म्हणून व्यंजक अंदाजीकरण म्हणजे जिथे दिलेल्या राशीचे अंदाजिक अधिक जवळची संनिष्ठ किंमत काय. आता बघा, इथे एक उदाहरण दिलंय आपल्याला, 43 × 34 काय दिलंय, याचा गुणाकार काढायचा. तर बघा, सजेस्टिव्ह म्हणजे अप्रॉक्सिमेटली, अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्स आपण जसं काढत होतो बघा, अप्रॉक्सिमेटली जर 3.23 आलं तर आपण काय घ्यायचो, 3.59 आलं आपण घ्यायचो 4. आपल्याला माहित होतं अप्रॉक्सिमेटली आपण किंमत घ्यायचो. तसं ही कोणती काय किंमत आहे, ही सजेस्टिव्हली. सजेस्टिव्हली म्हणजे काय की बघा, ही गणितीय सूत्र सजेस्टिव्ह. सजेस्टिव्ह म्हणजे निकिष्ट किंमत, म्हणजे जवळची किंमत. आता याची जवळची जर किंमत काढायची तर हे 43 घ्यायचं, 40 म्हणजे राऊंड फिगर, सहसा राऊंड फिगर, राऊंड फिगर किंमत घ्यायची. मग आपल्याला कसं जातं, सोपं जातं. 4 × 12 = 1200 झालं, 40 × 30 4 × 12 करायचं आणि 2 0 लावून द्यायचं. ही झाली त्याची सजेस्टिव्ह किंमत, व्यंजक जवळची किंमत. एवढं सोपं आहे, याच्यात काहीही अवघड नाही. बस एवढंच सांगितलं आहे याच्यात, सजेस्टिव्ह किंमत काय असते, जवळची किंमत आपल्याला घ्यायची. बघा आता जवळच्या दर्शकापर्यंत पूर्ण अंदाजे व अंदाजे किंमत लिहा. तसंच 47 × 38 दिलंय बघा, याची काय 47. आता याची 40 घेणार आहे का तुम्ही? 47 ची 40 घेणार आहे का? नाही. याची काय घेणार? 50. 38 ची हे घेणार आहे का? नाही. याची घेणार 40. 5 × 20 2000 आलो आन्सर आलं. जवळची किंमत आपल्याला घ्यायची, कळालं विद्यार्थी मित्रांनो? इतक्या सोप्या पद्धतीने हे सांगितलंय. बस एवढ्या चॅप्टर मध्ये हेच सांगितलंय. तुम्हाला एक उदाहरण देतो आहे मी, एक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे, हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचंय. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचंय. तुमच्या उत्तराची मी वाट बघतोय, तुमचे उत्तर मी करेक्ट आहे की नाही ते सांगणार आहेत. तर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.